नमस्कार मित्रांनो, आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनल वरती मी प्रवीण पाटील तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांना खताच्या दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक समितीने महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. जी NPK खते आहेत त्यासाठी आता शेतकऱ्यांना अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या अनुदानाचे दर सुद्धा केंद्र शासनाने जाहीर केलेले आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने 14,000 कोटी रुपये अतिरिक्त अनुदानाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो, आपण जर पाहिले तर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या हे कारण सांगून जवळजवळ सर्व खत कंपन्यांनी या ठिकाणी दरवाढ जाहीर केली होती. यामध्ये केंद्र शासनाने 93,000 कोटी अनुदानाची तरतूद करून ही दरवाढ मागे घेण्यात आली होती. मात्र आपण जर पाहिले तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सल्फर या खताची दरवाढ अशीच राहणार का असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होते. पण आता या खतावर सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान हे मिळणार आहे. ते अनुदान किती असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट आपण आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात NPK खतासाठी किती अनुदान मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती. मित्रांनो, 16 जून 2021 रोजी आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, 2021-22 साठी P&K खतासाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे. तसेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने P&K खतासाठी 2021-22 या वर्षासाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दर निश्चित करण्यासंदर्भातील खते विभागाच्या प्रस्तावाला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तसेच अधिसूचनेच्या तारखेपासून लागू झालेले पोषक तत्वावर आधारित मंजूर दर खालील प्रमाणे आहेत, ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे दर प्रति किलोग्रॅम साठी हे अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. नायट्रोजन साठी 18 रुपये अनुदान हे मिळणार आहे. तसेच फॉस्फरस साठी 45 रुपये पर किलो साठी हे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. तसेच पोटॅश साठी 10 रुपये पर KG साठी हे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. तसेच सल्फर साठी 2 रुपये या ठिकाणी प्रति किलो साठी अनुदान हे मिळणार आहे. तसेच हे दर खते उत्पादक किंवा आयातदारामार्फत युरिया अँड P&K खताच्या 22 श्रेणीमध्ये जी खते या ठिकाणी मोडतात त्यामध्ये DAP सुद्धा समावेश या ठिकाणी केंद्र सरकारने केलेला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत उपलब्ध करून देत आहे. NPK खतावरील अनुदान हे NBS म्हणजे पोषक तत्वावर आधारित अनुदान योजनेद्वारे दिले जाणार आहे. ही योजना 1/4/2000 पासून लागू आहे. शेतकरी स्नेही दृष्टिकोनानुसार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये NPK खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. NBS दरानुसार खत कंपन्यांना अनुदान हे दिले जाते, जेणेकरून ते शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध करून या ठिकाणी देते. तसेच गेल्या काही महिन्यात DAP आणि NPK खतांच्या कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तयार DAP इत्यादींच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. सुरुवातीला कंपन्यांनी भारतातील DAP किमती वाढवल्या नव्हत्या, परंतु काही कंपन्यांनी या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला DAP किमतीमध्ये वाढ केली होती. तसेच सरकारही शेतकऱ्यांच्या चिंतेबाबत पूर्णपणे संवेदनशील आहे आणि NPK खतांच्या DAP समवेत वाढलेल्या किमतीचा फटका शेतकरी समुदायाला बसू नये यासाठी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सरकारने यापूर्वीच पावले उचलले आहेत. या अनुषंगाने उचललेले पहिले पाऊल म्हणजे शेतकऱ्यांना आवश्यक खतांची पुरेशी उपलब्धता बाजारात व्हावी हे निश्चित करण्याचे निर्देश सर्व खत कंपन्यांना सरकारने दिलेले आहेत. तसेच सरकारकडून देशातील खताच्या उपलब्धतेवर देखरेख ठेवली जात आहे. तसेच DAP किमतीच्या संदर्भात सरकारने सर्व खत कंपन्यांना DAP इत्यादीच्या जुन्या साठ्याची विक्री जुन्या किमतीवरच करण्याचे सांगितले आहे. तसेच या व्यतिरिक्त कोविड महामारीच्या अचानक आलेल्या दुसऱ्या लाटेदरम्यान देश आणि देशाचे नागरिक त्यामध्ये शेतकरी हा अभूतपूर्व काळातून जात आहेत याची सरकारला जाणीव आहे. कोविड-19 महामारीच्या काळात लोकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन
भारत सरकारने यापूर्वीच विविध विशेष पॅकेजही जाहीर केले आहेत. अशा प्रकारे भारतात डीएपीच्या किमतीमुळे निर्माण झालेली असामान्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांचा त्रास समजून घेत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विशेष पॅकेज म्हणून एनबीएस योजनेअंतर्गत अनुदान दरात वाढ केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी डीएपीची कमाल किरकोळ किंमत चालू खरीप हंगामापर्यंत गेल्या वर्षीच्या पातळीवर ठेवता येईल. तसेच शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी 24-19 पॅकेज सारखीच ही एक वेळची उपाययोजना या ठिकाणी करण्यात आली आहे. काही महिन्यात आंतरराष्ट्रीय किमती खाली येतील असा अंदाज व्यक्त केल्यानुसार केंद्र सरकार त्यानुसार परिस्थितीचा आढावा घेईल आणि त्या त्या वेळी अनुदान दरामध्ये निर्णय घेण्यात येतील. तसेच या व्यवस्थेसाठी अतिरिक्त अनुदानाचा अंदाजे भार सुमारे 14,775 कोटी रुपये या ठिकाणी केंद्र सरकार या ठिकाणी करणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, डीएपी सह 22 श्रेणीचे एनपीके खतांचे अनुदानाचे दर हे केंद्र शासनाने जाहीर करण्यात आले आहेत, त्यामुळे कोणत्याही खताची दरवाढ ही या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे आपण बघितलेल्या दराप्रमाणे इथून पुढे तुम्हाला एनपीके खतावरती अनुदान हे केंद्र शासनामार्फत दिले जाणार आहे, त्यामुळे कोणत्याही खतावर दरवाढ ही आता होणार नाही. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारची माहिती आणि अपडेट आपण आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनल वरती घेऊन येत असतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.